नमस्कार, आपण पाहताय कोकणचं क्रमांक एकचं चॅनल कोकण नाव. निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आणि कुडाळ नगरपंचायतीचं येते जे निवडणूक आहे ती येत्या 21 डिसेंबरला होते आणि 22 डिसेंबरला मतमोजणी होईल. रणसंग्रामाला सुरू झाली आहे, रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि जे पक्ष आहेत शिवसेना असेल, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व पक्ष आता या एकच लक्ष आहे की कुडाळच्या नगरपंचायतीवर कोणाचं वर्चस्व राहणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहे तर त्यांचा राज्यातली मुख्य घटक पक्ष काँग्रेस हा मात्र स्वतंत्र लढतोय आणि त्यांना टक्कर देणार तो भाजप पक्ष. एकंदरीत कुडाळच्या नगररचनेत जर पाहिलं तर भैरव मंदिर हे अतिशय प्रसिद्ध मंदिर आणि आजही कुडाळचे नागरिक असतील, कुडाळचा कुठलाही एक साधा बाहेरून इथे स्थायी झालेला नागरिक असेल तो इथे नक्कीच मंदिरात जातो आणि नमस्कार करतो. कारण भैरवाची कृपा आणि कुडाळेश्वराची कृपा होणं महत्वाचं आहे. तीच कृपा आपल्या ताईवर होणार आहे. आपल्या ताई आहेत वॉर्ड क्रमांक 2 मधून म्हणजेच भैरववाडी मधून पूजा पेडणेकर. काँग्रेस हा जो पक्ष आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, याच्या तिकिटावर ते उभे आहेत. आणि ताई नमस्कार. नमस्कार. मी ताईंच्या एकंदरीत जी कारकिर्द असेल, पंचायत समिती असेल किंवा कुडाळची पंचायत समिती, ग्रामपंचायतीत काम केलंय त्यासंदर्भात मी ताईंनी सहसा बोलणार आहे. ताई काय सांगाल एकंदरीत तुमची पंचायत समितीची जी कारकिर्द होती किंवा ग्रामपंचायत संदर्भात काय सांगाल? मी 2008 मध्ये आसातमध्ये ग्रामपंचायत कुडाळ ग्रामपंचायतला निवडून आले. त्यानंतर लगेच तशीच 2012 मध्ये मला पंचायत समितीला सेनेकडून दोन्ही तिकीट मिळाल्या होत्या आणि तिथे मला म्हणजे बरंचसं शिकता आलं. बरीचशी लोकांची ज्या ज्या कामं होती ती आम्ही करण्याचा प्रयत्न केला. माझ्या परीने जे जे होईल शक्य तिथे ते मी केलेलं आहे. आणि आता पुन्हा मला काँग्रेस पक्षातर्फे तिकीट देण्यात आलंय नगरपंचायतीसाठी. त्यामुळे आधी सर्वात प्रथम मी काँग्रेस पक्षाचा आभार मानते. आमचे जे अभय जिल्हाध्यक्ष आहेत बाळा गावडे, अभय शिरसाटजी आहेत, विजय प्रभू आहेत आणि यांचे सगळ्यांचे मी आभार मानते, मनापासून आभार मानते की यांनी मला ही संधी दिली. नक्कीच ताईंनी या तिघांचे आभार मानले कारण यापूर्वी ताई शिवसेनेत होत्या. ताई शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येण्याचं काही कारण वगैरे असेल का? कारण थोडस आमच्यातलंच मतभेद होत, त्यामुळे थोडस तिथे पंचायत समितीला माझं आमचं जेव्हा सभापती पदावरून थोडस माझ्यावर आरोप करण्यात आला त्या आरोपाविषयी मी थोडीशी नाराज झाली तिथे. आणि नंतर त्यानंतर मी काँग्रेस पक्षात येणार हे त्याच वेळी मी त्यांना सांगितलेलं की मी या पक्षात आता राहणार नाही असं. पण तरी देखील मी शांत होते. राष्ट्रवादीत माझे जे कलिग होते म्हणजे मी जे डेपो चालवते, डेपोत माझा पार्सल ऑफिस आहे, तर त्याचे कलिग होते आमचे जाधव साहेब म्हणून, तर त्यांनी मला काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुका अध्यक्ष पद दिलं. पण तितकीशी मी त्या पदाला किंवा तिथे मी तेवढीशी खुश नव्हते किंवा मला तिथे न्याय देता आला नाही. आणि अचानक पदावर असतानाच मला ही ऑफर आली. बरोबर. आणि माझ्याच वॉर्डमध्ये असल्या कारणाने ती मी स्वीकारली. बरोबर. असं मी मुख्य म्हणजे हा तुमचा स्थानिक, तुम्ही हा स्थानिक असल्याकारणे स्वीकारले. मला म्हणजे कल्पना पण नव्हती की हा पक्ष मला एवढी मोठी ऑफर देईल. बरोबर. आणि तरी देखील दिला म्हणून मी त्यांचा मान ठेवला इथे. बरोबर. नक्कीच, म्हणजे जी ऑफर मिळाली ती ताईंनी मान ठेवला. कारण काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि शिवसेना सुद्धा राज्यातला एक बळकट पक्ष. स्थायी शिवसेनेतून नंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर गेल्या होत्या, परंतु राष्ट्रवादीतून काही कारणास्तव त्यांची नाराजी झाली आणि त्यानंतर ते शिवसेना कशाला सोडलं त्यांनी. आणि काँग्रेस आणि अभय शिरसाट जे कुडाळचे प्रभारी तालुका अध्यक्ष आहेत आणि विजय प्रभू किंवा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे असतील त्यांच्या मागण्यानं ताई आता काम करणार आहेत. एकंदरीत ताई मी आणखी एक प्रश्न विचारतो की तुमचा जो वॉर्ड आहे तीन महिला एकत्र येत आहेत. हो. तुम्ही स्वतः पेडणेकर ताई, त्यानंतर अनुजा रावळ सेनेकडून, नैना मांजरेकर भाजपकडून. तुमच्या त्या कसं तुमचे त्यांचे संबंध कसे आहेत? सलोख्याचे आहेत का पहिल्यापासून? त्यांचे आणि आमचे संबंध चांगले आहेत. तसे जास्त आपण विशेष मी माझ्या कामात असते, त्यांच्या कामात असते विशेष येत नाही. पण नेहमी आमची नजरानजर होते. त्या चांगल्या म्हणजे माझ्या चांगल्या मैत्रिणी म्हणा किंवा बहिणी म्हणा आहेतच, त्यामुळे त्यांच्याशी माझा काही वाद नाही. बरोबर. नक्कीच हा वाद असता का म्हणे, कारण राजकारण वेगळं असतं आणि मैत्री वेगळी असते. ती असते आणि आम्ही एकाच वाडीत राहतो आणि चांगल्या प्रकारे आमचं नक्कीच एकमेकाशी योगदान आहे. आणि कुडाळ भैरववाडी आपण पाहिली असेल, एक सामाजिक सालोख्य ठेवलेलं आहे. कारण प्रत्येक जातीचे धर्माचे लोक असतील, परंतु एक विशेष वेगळं आहे भैरववाडीचं. याच भैरववाडीतून आत्ताचे म्हणजे विद्यमान नगराध्यक्ष जे माजी नगराध्यक्ष झालेत ओंकार तेली,
ताई त्यांचा अनुभव तुम्हाला नक्कीच पाठवायचा असेल, काय सांगाल या संदर्भात? श्रीदेव कुडाळेश्वर आणि श्रीदेव भैरव यांच्या कृपेने मी त्या ज्या वॉर्ड मध्ये उभी आहे 2 नंबरला, याच वॉर्ड ने मला 2 वेळा जिंकून आणलेला आहे. 2 वेळा विजयाचा झेंडा माझ्या हाती यांनी दिलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी आधी हे जे माझे तिथले नागरिक आहेत, जे सगळे सदस्य आहेत, यांचा मी आभार मानते की त्यांनी 2 वेळा मला संधी दिली आहे. आणि पुन्हा आज मला राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्षाने एक संधी दिलेली आहे आणि त्यातून मी पुन्हा उभी राहिलेली आहे. तर मला असं वाटतं की माझ्या वॉर्ड मधले जे सदस्य जे आहेत, ग्रामस्थ आहेत, ते पुन्हा मला मदत करतील एवढी आशा बाळगते. आणि म्हटलं गेलं तर आमचे जे अध्यक्ष ओंकार तेली, तर हे पूर्वी काँग्रेस याच पक्षातून निवडून आले, राष्ट्रीय पक्ष आहे आणि याच पक्षातून त्यांना विजय पण प्राप्त झाला इथे. आणि ते माझे अगदी जवळचे आणि चांगले कलीग आहेत. त्यांचा खूप वेळा त्यांनी मी कोणतंही काम सांगितलं तरी तत्परतेने येऊन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा कायम मला चांगला सहवास लाभलेला आहे. त्यांच्याकडून राजकारण पण थोडं शिकता आलेलं आहे आणि समाजकारण कसं करावं याचा शिक्षण त्यांच्याकडून घेता आलं. एवढा पैसा आपल्याकडे नसेल तरी देखील जे मी तर शासनाच्या ज्या सोयी आहेत त्या लोकांपर्यंत कशा पुरवाव्या याचा तर नक्कीच थोडा अभ्यास आहे. आणि यापुढे पण मी आणि शिकेन आणि लोकांना सुविधा देण्याचं काम करीन. म्हणजे अध्यक्ष साहेब तेली साहेबांचं मार्गदर्शन होतच आणि त्याच्याशिवाय त्यांनी जे काम केलं, ज्या पद्धतीत केलं, तर तशा पद्धतीत करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. नक्की नक्कीच. ताई तर प्रयत्न करणार की सामाजिक भान ठेवून जो ओंकार तेली आहेत नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. फक्त पक्ष बदललाय, काँग्रेसमध्ये ताई आहेत. आणि या ताई सामाजिक कार्य करताना तुम्ही कुठली कुठली काय पंचायत समितीत होता, तुम्ही ग्राम काय कामं केली या संदर्भात? त्यावेळी होती तेव्हा म्हणजे ज्या छोटे छोटे कामं केली, कुठे छोटे छोटे रस्ते बांधणे, गटार बांधणे, त्यानंतर घरकुल योजना असेल तर ते घरकुल योजनेत देणे, त्याच्यानंतर सौर लॅम्प होते ते देणं, म्हणजे जी जी ग्रास कटर म्हणा किंवा मशीन, शिलाई मशीन म्हणा, जे जे देता आलंय ना ते आम्ही त्या माध्यमातून, म्हणजे पंचायत समितीत असताना त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ते दिलेलं आहे. बरोबर. आणि ताईंनी मगाशीच एक सांगितलं वाक्य की 2 वेळा याच वॉर्ड मधून या स्थानिक लोकांनी आणि ताईंना स्थानिक असल्यामुळेच त्यांना पहिलं विजय करून दिलं आणि हेच त्यांचं मुख्य एक तिथलं आकर्षण ठरलं. कारण हा जो पॉइंट आहे की त्या स्थानिक आहेत आणि ज्या अनुजा राऊळ असतील किंवा नैना मांजरेकर यांना जर टफ फाईट द्यायची असेल, कारण असं म्हणता येणार नाही की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि एका राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे किती महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने ताई प्रयत्न करणार आहे. ताई तरी काही वॉर्ड मध्ये तुमच्या काही कामं झाली असतील किंवा झाली नसतील, काय तुम्ही सांगाल की कुठली कामं तुम्ही प्रगती महत्वाची ठरतील तुमच्या भविष्यात, जर तुम्ही नगराध्यक्ष पदाची नक्कीच तुम्हाला खुर्ची मिळेल असे तुम्ही त्या म्हणण्याप्रमाणे काय मी सांगू शकाल या संदर्भात? जर माझा विजय जर झालाच तर माझ्या निदर्शनाखाली जी कामं आहेत, म्हणजे मला त्यावेळी सुद्धा मी पंचायत समितीला असताना करण्याची इच्छा होतीच, पण काही वेळा तो माझ्या हद्दीत वॉर्ड बसत नव्हता. माझं सोनावडा, बाबा बंबळी हे सगळं आल्या कारण तिथे पण मला ते निधी द्यावा लागला. तर आणि इकडे कशी ग्रामपंचायत असल्या कारण इथून होतात ती कामं, त्या अर्थी मी जास्त तर माझा इथे निधी दिला गेला नाही. तर त्यामुळे आता जर ही संधी मिळाली तर या संधीचा मला पुरेपूर फायदा करता यावा. जिथे रस्ता नाही आहे, आता राजश्री कॉम्प्लेक्स कडे गेला तर तिथे तो रस्ता थोडासा खराब झालेला आहे, मग तो करण्यासाठी मी प्रयत्न करीन. त्यांना तिथे काय सुविधा हव्यात त्या बघण्याचा प्रयत्न करीन. भैरवाडीत समस्या एक आहे की तिथे पाण्याची समस्या आहे त्यांना, तर ती पाण्याची आणि लाईट याची समस्या आहे, तर ती मला देता येईल तेवढा मी शक्यतो देण्याचा प्रयत्न करीन. त्याच्या पुढे गेला तर थोडा गटाराचा प्रश्न आहे, पाणी साठत अजूनही आहे. तेली साहेबांनी बरंच काम केलंय तरी देखील पाणी साठतय, तर मग ते पाणी कसं जाता येईल त्यावर चर्चा करून मग तिथे भुयारी गटार म्हणा किंवा इतर काही असेल तर ते करण्याचा मी प्रयत्न करीन तिथे. आणि त्यानंतर त्याच्या पुढे गेलं तर राहिला आपला जे पूर्वीचं पूल होतं, मंगसाळ पूल आम्ही म्हणतो, ते तोडण्यात आलं. आणि त्यानंतर मग जो गणेश घाट जो आहे तो थोडासा कुठेतरी नादुरुस्त आहे, मग तो जरा सुसज्जीकरण करण्याचा मी तिथे प्रयत्न करेन. तिथून जरा मार्केटला गेलं तर आज माझ्या भगिनी सगळ्या बसतात मासे विकायला, जास्त त्या लेडीजच असतात आणि मी पण असते, मी माझं चिकन शॉप असल्या कारणाने मी पण असते, तर तिथे
बऱ्याचदा म्हणजे आज इतकी वर्ष झाली, 12 वर्ष मी आज तिथे जाते, तर मला एकच म्हणजे उद्भवत की टॉयलेटची सोय नाही आहे. ती नसल्या कारणाने लेडीजला किती प्रॉब्लेम येतो ना हे मी माझ्यावरून सांगू शकते. मग तिथे मला टॉयलेट, एक चांगलं सुसज्ज टॉयलेट, मी हे जेव्हा तेली साहेब होते त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, मच्छी मार्केटच्या मागे आहे पण तिथे जाण्यासारखं ते हे नाही आहे, एवढं चांगलं नाही आहे, त्यामुळे कोण जायला कंटाळतात लेडीज सुद्धा. तर मग इथे एखादं चांगलं टॉयलेट मच्छी मार्केटमध्ये जर मिळालं तर ते करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ते नक्कीच मी जर आलीच जर निवडून तर मी पहिलंच काम ते करेन. त्यानंतर जर गेलं पान बाजारात तर त्यांना लाईटची समस्या आहे, त्यांना ट्रान्सफॉर्मर तिथे हवा आहे, मग तो ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी मी धडपड करेन आणि त्यांना मिळून नक्कीच देईन. आणि तिथल्या ज्या ज्या लोकांच्या कसं जे प्रत्येक ज्या ज्या भागात आपण जाऊ, मी जेव्हा आता सर म्हणजे प्रचारासाठी वगैरे फिरेन तर त्या त्या भागात मला त्यांचं कळेल की तिथे काय समस्या आहेत लोकांना. जेव्हा लोकांच्या तोंडून त्या समस्या कळतील त्यावेळी त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. मी माझ्या मनाने करण्यापेक्षा ज्यांना गरज जी आहे ती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच नक्कीच माझ्या ह्याच्या माझ्या अत्तरेखाली जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेन. ताईंनी मागचं जी टीका करण्यापेक्षा कोणी मागे काम नाही केलं स्वतः आपण आता काय करणार, हा एक पॉझिटिव्हनेस आहे त्यांच्याकडे. सकारात्मक दृष्टिकोन ताई काम करणार आहे, उतरणार आहे. ताई आणखी एक मी तुम्हाला छोटीशी आणखी माहिती देईन की हा जो तुमचा भैरवडीचा रोड आहे तिथे वळणाचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याच वेळी तिथे अपघातही घडले. त्या संदर्भात नागरिकांनी, आम्ही ज्यावेळी नागरिकांशी चर्चा करतो त्या संदर्भात तुम्ही काय पाऊल उचलला? तो सगळ्यात पहिला विषय, काल जेव्हा आमची बैठक झाली चर्चा झाली तर सर्वात पहिला माझा तोच विषय होता, कारण मी तिथेच राहते आणि जो टर्न आहे तिथे अक्षरशः आत्ताच्या आता ह्या महिन्यात जवळजवळ 3 वेळा एसट्या गेल्यात खाली. जर एखाद्या वेळी बाय चान्स एखादी एसटी फास्ट असेल आणि तिथे घरं आहेत, राहतात, वस्ती आहे, जर ती तिथे गेली तर हानी होण्याची संभावना आहे. गाडीत पब्लिक असतं, माणसं असतात, त्यांना पण लागण्याची संभावना. तर तिथे जरासं ते जो टर्न आहे तो एकदम तो थोडासा कटिंग करून तो थोडासा वाढवण्याचा प्रयत्न करेन. आणि काय होतं, लोक नुसती अशी त्या रस्त्याने चालतात, गाड्या झपकन जातात, मग थोडीशी तिथे चालण्यासाठी एक बायफूट फुटपाथ तर ते थोडंसं बनवण्याचा माझा विचार आहे. म्हणजे माझ्या डोक्यात कल्पना जेव्हापासून ते ऍक्सिडेंट होतात मी बघितलं तेव्हापासूनच आहे. तर जर समजा झालीच माझी सीट आली तर नक्कीच मी ते करणार. नक्कीच त्यांनी स्पष्ट केलंय की पहिले तिथली भैरववाडी येईल, कारण त्यांचा अनुभव जो आहे पंचायत समितीचा असेल कुठं ग्रामपंचायत असेल, 2 टर्म्स त्या तिथून निवडून आल्या आणि तो तिथला जो भाग आहे की काही कचऱ्याच्या समस्या असतील, मच्छी मार्केट, कारण मच्छी मार्केट येतं हे त्यांच्या उत्तरी देतं, कारण तो जो वॉर्ड असेल पूर्ण आणि मच्छी मार्केट एकदम जवळ असल्याने तिथल्या महिलांच्या समस्या, त्यांनी एक स्वतः महिला असल्यामुळे त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. आणि बऱ्याच महिलांना ज्या मासे विक्रीसाठी आजही आपण पाहिले असेल, बुधवार असो शुक्रवार रविवार असो, मोठी गर्दी असते कुठे मच्छी मार्केटमध्ये, तिथे पार्किंगचा मोठा प्रश्न येतो आणि पाणी बरंचसं असतं. आणि जो आपण मच्छी मार्केटकडे भैरवाज मंदिरकडून जो रोड जातो तिथे बऱ्याच प्रमाणात पाणी साचतं, ड्रेनेजची सिस्टम जी मोठी प्रॉब्लेम आहे त्या ताई दूर करणार आहेत असं ताईंनी स्पष्ट केलेलं आहे. ताईंकडे एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न घेऊन जातोय. ताई, एकंदरीत काँग्रेस स्वबळावर लढतंय आणि तुमचा जो अनुभव आहे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल आणि आता काँग्रेसमध्ये, या नगरपंचायतसाठी तुम्ही नागरिकांना आवाहन काय करा तुमच्या वॉर्डमधल्या? मी नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छिते की आम्ही आता 3 कॅन्डिडेट उभे आहोत, तुम्हाला जे योग्य वाटेल. मी असं सांगणार नाही की मलाच मत घाला म्हणून, पण तिथे तुम्हाला जर काम करणारा व्यक्ती आहे असं जर वाटत असेल मग त्या जागी मी असू दे, अनुजा राऊळ असू दे किंवा नयना मांजरेकर असू दे, कोणी असू दे, तुम्हाला जर वाटत असेल त्या कॅपेबल आहेत, त्या एवढ्या तुमच्या समस्यांवर काम करू शकतात, या कधीही तुमच्या हाकेला धावून येऊ शकतात, तर तुम्ही तुमच्या विचाराने मलाच मत घाला असं मी सांगणार नाही. तुम्हाला जो कॅन्डिडेट योग्य वाटेल त्याला तुम्ही नक्की विजयी करून आणा, एवढंच मी म्हणजे शेवटचं जाता जाता बोलले. त्यांनी सांगितलंय की विरोधक आपले जे असतात त्यांना कधीही ताईंनी कमी लेखलं नाहीये. म्हणजे बघा, एकंदरीत पूजा पेडणेकर ताईंनी म्हटलंय की अनुजा राऊळ असतील किंवा नयना मांजरेकर ह्या त्यांच्या मैत्रिणी तर आहेतच, परंतु विरोधकांना कधीही कमी लेखलं, कारण जर विरोधकांना कमी लेखलं तर आपला विजय होण्यासाठी जो प्रॉब्लेम येत असतात, परंतु ताईंनी तेच आधी खरं मांडलेलं आहे की इथल्या नागरिकांना, भैरवाडी जो वॉर्ड आहे तो वॉर्ड क्रमांक 2 मधून नागरिकांना त्यांनी सरळ सरळ आवाहन केलंय की जे तिन्ही कॅन्डिडेट तुम्ही बघा, जे तिन्ही उमेदवार बघा आणि कोण तुम्हाला त्या
नगरसेवक म्हणून जो योग्य वाटो त्यांना तुम्ही मतदान करा असं ताईंनी स्पष्ट केलेलं आहे. या संदर्भात ताईंचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे, कारण तिन्ही महिला वर्ग असताना या कॅन्डिडेट मधून असं जर आव्हान करत असेल तर ते नक्कीच विजयाप्रतीच्या दृष्टीने ताईंचं नक्कीच एक पाऊल पुढे झालं असेल असं वाटतं मला. एकंदरीत ताई अभय शिसाडस्ते, विजय प्रभू आणि बाळा गावडे यांच्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करणार आहात. काँग्रेस स्वबळावरचा नारा इथे नारा दिला काँग्रेसने. किती सीट्स तुम्ही इथे 17 पैकी तरी पडलं तर 13 पैकी किती तुम्ही सीट्स घेऊ शकाल काँग्रेस पक्ष? सध्याचं एकंदरीत वातावरण बघता बरोबर लोक कंटाळलेली आहेत. आता लोकांना सहज बघायला गेलं तर राजकारण पण नकोच आहे, इतकं राजकारणाला कंटाळी आहे. तरी देखील माझ्या मते आमच्या ज्या 12 सीट उभ्या केल्या तर त्यापैकी किमान 10 तरी निवडून येतील अशा तर मी आशा बाळगते. बरोबर, त्यांनी 10 म्हणजे जवळपास मेजॉरिटी काँग्रेस पक्षाला, कारण काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या पक्षातून ताईनं उमेदवारी दिली आहे. पक्षाने आमचे जे कॅन्डिडेट दिलेले आहेत खरंच चांगले आहेत, काम करते आहेत, त्यांना अनुभव आहे प्रत्येक ठिकाणचे. म्हणजे भले त्यांनी निवडणूक जरी निवडली नसेल हा तरी देखील त्यांना तिथल्या समस्या काय आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करावं एवढं तरी त्या सुज्ञ आहेत सगळे. बरोबर, ताईनी एकंदरीत सुज्ञ नागरिकांना सांगितले भैरववाडीच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये की हा जो त्यांचा सामाजिक बांधिलकीचा जो त्यांनी पहिल्यापासून वसा घेतलेला आहे, मागील 2 टर्म सुद्धा त्या इथे निवडून आले आहेत, तोच त्यांनी पुन्हा आवाहन केलंय की मला पुन्हा निवडून आणा असं त्याने स्पष्ट केलेलं आहे. एकंदरीत या आता कार्यक्रम मी इथेच थांबतोय, परंतु ताईंची पुन्हा एकदा ताई सांगतील की नागरिकांना आवाहन करतील. हो नक्कीच, तुम्हाला जो कॅन्डिडेट योग्य वाटत असेल, त्या खुर्चीच्या पदाच्या लायक वाटत असेल किंवा म्हणजे योग्यतेचा वाटत असेल तर त्या पदाधिकाऱ्याला तुम्ही नक्कीच निवडून आणा असं शेवटचं जाता जाता मी आवाहन करेन. मलाच मत घाला, मी प्रत्येक कॅन्डिडेटचं म्हणणं असतं की मलाच मत घाला म्हणून, मलाच मत घाला मी हे बोलण्यायोग्य नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला घाला आणि जर मला जर तुम्ही दिलात तर मला पुन्हा एक संधी चांगली दिल्यामुळे जे काम असेल तुमचं ते करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन. तुम्ही केव्हाही मला केव्हाही वाटेत म्हणा किंवा कधी कॉल करून तुम्ही केव्हाही मी माझा सगळं काम सांभाळून जेव्हा मला फावलेल्या वेळेत असेल ना की मला फिरता येत नाही जास्त कारण सगळी जबाबदारी घरायची माझ्यावर आहे, माझे व्यवसाय सुद्धा मी सगळे बघते, त्यामुळे त्यातल्या त्यात मी वेळ काढून जेवढा वेळ तुम्हाला देता येणार तेवढा मी करण्याचा प्रयत्न करेनच आणि जी जी कामं तुमची असेल तुम्ही केव्हाही मला हाक माराल, त्यावेळी तुमच्यापर्यंत हजर राहून तुम्हाला तुमचं जे म्हणणं असेल ते ऐकून घेऊन ते काम पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच, तर कार्यतत्पर अशा पूजाताई आपल्या बरोबर होत्या आणि 21 तारखेला मतदान होणार आहे, 22 तारखेला त्याची मतमोजणी होईल, तोपर्यंत आपल्याला थांबावंच लागेल कारण ताईंनी स्पष्ट केलंय नागरिकांना इथल्या वॉर्ड क्रमांक 2 मधील मला भरघोस मतांनी विजयी करा म्हणून. यापूर्वी पण त्यांनी केलेलं आहे, समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मला भरघोस मताने निवडून आणलं, मला घराच्या बाहेर न फिरवता सुद्धा निवडून आणलं. पूजा पेडणेकर कोण हे फक्त नावाने लोक ओळखत होती, चेहरा पण ओळखत नव्हता, एवढं मला त्यांनी सहकार्य केलेलंच आहे, त्यामुळे मी त्या नागरिकांचे खूप खूप मनापासून आभार मानते. त्यांनी मला जी संधी 2 दिली आहे ती आता पुन्हा जर देत असतील आणि दिली तर खरंच मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या जे मनात काम आहेत होण्यात ते करण्याचा मी प्रयत्न करीन, कारण दोन्ही वेळेला आम्हाला तेवढा पुरेसा निधी नव्हता, निधी अभावी काही कामं राहिली आहे, कारण मी पदरी खर्च करून सुद्धा कामं करण्यासारखं नव्हतं, त्यामुळे जी निधी अभावी कामं राहिली आहेत जी मला करायची होती ती जर आता पुन्हा जर मला संधी दिला तर ती करण्याचा मी नक्की ह्या ह्याच्यातून नगरपालिका नगरपंचायतच्या आपल्या निवडणुकीतून निवडून आल्याच्या नंतर करण्याचा नक्की मी प्रयत्न करेन. धन्यवाद, नमस्कार.